महापालिकेचे अभियंता सुभाष पाटील हल्ला प्रकरण ताजे असतानाच पालिकेचे मुख्यालयाधिकारी के बी गर्जे यांनी शिवसेना गटनेता कार्यालयात शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांनी आपल्याला शिवीगाळ करत दमदाटी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी उगले यांनी असा काही प्रकार घडलाच नाही असे स्पष्टीकरण दिले आहे. या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी गर्जे यांनी कल्याण बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यावेळी गर्जे यांनी उगले यांची माझ्याकडे अँटी करप्शनची चौकशी सुरू आहे, माझ्यावर दबाव टाकण्यासाठी त्यांनी या आधीही तीनदा असा प्रकार केल्याचा गौप्यस्फोट केला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी के बी गर्जे पालिकेतील शिवसेनेच्या गटनेता कार्यालयात गेले होते. त्यावेळी गटनेता कार्यालयात शिवसेना नगरसेवक मोहन उगले, गटनेते दशरथ घाडीगावकर यांच्यासह काही नगरसेवक आणि ठेकेदारही उपस्थित होते. गर्जे यांनी शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांनी आपल्याला शिवीगाळ करत दमदाटी आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी उगले यांनी असा कुठलाही प्रकार घडला नाही असे सांगत स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान मुख्य लेखाधिकारी गर्जे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी नगरसेवक मोहन उगले विरोधात अदाखलपात्र गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर ही घटना घडल्याने पालिका अधिकारी वर्गात भीतीचं वातावरण पसरलंय.